हॅलो फ्रेंड्स, मी गौरव, तुम्ही बघत आहात टेक इन मराठी यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत की तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये मराठी टायपिंग कसं करू शकतात. तर आपण बघूया, त्याचे दोन स्टेप आहेत. एक तर फर्स्ट हे तुमच्या कम्प्युटरमधलं कीबोर्ड आणि एक आहे ऑनलाईन कीबोर्ड. चला तर आपण बघून घेऊया. तर फर्स्ट तुम्ही कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही जायचं आहे क्लॉक अँड लँग्वेज अँड रजिस्ट्रेशन सेटिंगमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही जायचं आहे शन लँग्वेजमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही जायचं आहे कीबोर्ड आणि लँग्वेजेसमध्ये. त्या ठिकाणी चेंज कीबोर्डला तुम्ही क्लिक करायचं आहे. तुम्ही इथं माझे ऑलरेडी इथे ॲड केलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. ॲडला क्लिक करायचं आहे, नंतर इथून मराठी सिलेक्ट करायचं आहे. इथं मी मराठी सर्च मारतो. तुम्ही इथं मराठी सर्च केल्यावर याला ओके बटनला क्लिक करून द्यायचं आहे. ओके, आणि तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगतो एकदम सिंपल. मी तुम्हाला त्या सॉफ्टवेअरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, बघू शकता तुम्ही. खूप लहान सॉफ्टवेअर आहे. तुम्ही इथून याला डाउनलोडला क्लिक करायचं आहे. तर मी याला डाउनलोडला क्लिक करतो. ओके, तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोडला क्लिक करायचं आहे. तर हे सेटअप माझ्या डाउनलोड झालेलं आहे. तुम्ही रन करायचं सेटअपला, सिम्पल इन्स्टॉल येतो समजा त्याच्यावाला. नेक्स्ट नेक्स्ट. तर आता हे इन्स्टॉल झालेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकतात ह्या ठिकाणी ENMA आलेलं आहे. इथं मराठी इंडिया तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तर मी आता तुम्हाला टाईप करून दाखवतो, जसं मी वर्ड ओपन करतो आता. ओके, तर मी आता या ठिकाणी वर्ड ओपन केला आहे. तर फर्स्ट तुम्ही एक सेटिंग करायची आहे. तुम्ही इथं खाली जायचं आहे, इथे टाइप करा, इथं सिलेक्ट करायचं आहे MA. इथं बघू तुम्ही MA I2 आलेलं आहे. त्यानंतर आपण डायरेक्टली आता या ठिकाणी टाईप करायचं आहे. तुम्ही टाईप करतो, तुम्हाला इथं हेल्प कीबोर्ड सुद्धा येतं. मी इथं टाईप करतो आहे मराठी. हे बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. तुम्ही मराठी टाईप करू शकता. तर तुम्हाला इथं ह्या ठिकाणी हेल्प कीबोर्ड दिलेलं असतं. त्यानंतर तुमचं हे काम झाल्यावर प्लीज त्याला त्यांच्या मेन सेटिंगवर करून द्यायचं, ENवर, जसं की मी आता केलं. तर धन्यवाद हे व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका प्लीज. अशा वेळेसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा.